काय दिसतंय रे? बसतोय ना याला? हा बसतोय. मस्त याला पॅन्ट दे, एक पॅन्ट. अरे तुझी कमर किती? 32 आहे. 32 आहे तुझी कमर? अरे बापरे. ये तुझं नाव काय? याला नाव माहिती नाही. जला जला याचा हात वरती कर. 24 आणि 5 साधारण 30 एक. तर साधारण 30 एक बच्चा पार्टी आहे. हे सगळे येणार आहेत आणि हे आपले जज आहेत आजच्या रेसिपीचे. रेसिपी बनवायच्या अगोदर फारच इम्पॉर्टंट काम आपल्याला करायचं आहे. आपल्यासोबत सैफुल शेख आहेत आणि यांनी आपल्याला कोंबड्या मस्तपैकी कट करून दिल्या आहेत. फारच रिझनेबल प्राईसमध्ये कोंबड्या दिल्या आहेत आजच्या आपल्या व्हिडिओसाठी. थँक्यू सैफुल भाई, थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ थोडासा चॅलेंजिंग आहे कारण की आपल्याकडे टाइम लिमिट आहे. रितेशकडे आपण कुकिंग करायला चाललो आहोत. रितेशला 4 वाजता बाहेर जायचं आणि त्यासोबत आपल्याला बरेच इम्पॉर्टंट काम सुद्धा करायचे. आणि आता रिक्षा सुद्धा आली आहे. रिक्षामध्ये आपल्याला हे सगळं सामान टाकायचंय. तर ही सगळी पोरं आहेत बघा, आता यांना आपल्याला घेऊन जायचं किशोरच्या दुकानावर त्यांना कपडे देण्यासाठी. नवीन नवीन चांगल्या क्वालिटीचे कपडे आहेत त्याच्याकडे. ही रिक्षा आहे बघा. ह्या रिक्षामध्ये आपण बाकीचे मटेरियल म्हणजे कुकिंग करण्यासाठी जे सामान लागणार होतं, म्हणजे चिखल मेन इन्ग्रेडियंट आहे आजच्या व्हिडिओचा. स्पेशल टाईपचा चिखल आहे ज्याच्याने विटा वगैरे बनवतात, तो अरेंज केला होता सोनूनी. आज सोनू सुद्धा आपल्यासोबत चिखल ते बाकी काही जे इन्ग्रेडियंट्स आहे कुकिंगचे ते सगळे आपण ह्या रिक्षामध्ये भरून चाखणला जाणार आहोत रितेशकडे. हळूहळू बसा, हळूहळू बसा. ते किती बसले मला लवकर बसा. चला तू तू चालवणार रिक्षा. हा मग इथं मागे बसला. इथनं थोडं जवळ जायचं ऍक्च्युली. कोण का तुम्ही पण येत आहे? दोन रिक्षा केल्या आहेत आपण. दोन रिक्षामध्ये मस्त भरले आहेत. इथं जायचंय म्हणून नाहीतर एवढं. हा आपण रिस्क घेणार नाही. पुन्हा सर आहात. कोण कोण आहात? नाही आहे ना. गर्दी बघ किती जमा झाली. तुझ्या दुकानासमोर गर्दी बघ किती जमा झाली. किती कस्टमर आले बघा. मालक आले आमचे रिक्षाचे, रिक्षाच म्हणतो सॉरी, कपड्याचे मोठे मालक. एवढे कस्टमर आहे बघ, किती कस्टमर आहे. अरे पाल चौकीदार. ए मालक या जरा काउंटर वरती, नंतर कर. ते वाटलंच तुम्ही करून देतो. अच्छा सर्वात लहान पोरगी घेऊ आधी. ये तू बसतोय ना याला? हा बसतोय. नाव काय? कार्तिक. तुझी कमर किती? 32 आहे. 32 आहे तुझी कमर? अरे बापरे. दादा है ना साईज ची? हा एक नंबर. येत आहे ना परफेक्ट साईज चा. ये तुझं नाव काय? विशाल. विशाल नाव आहे ना, माहित नाही का म्हणतोय. मिलिटरीची पॅन्ट. ये चेहरा पहचाना. कुठे बघितलं होतं? अरे हा करत होता ना. कॅन्डी आणले होते तुम्ही? बरोबर बरोबर. आपल्यासोबत विनोद आहे, भाग्यवान आहेत. तर आपल्याला भाग्यवान दादा चाखणला नेतील. आपल्याला बरंच सामान न्यायचंय. हे बिसा चला, चल बिसा. बिस किती प्लेट कशील तू? 100 प्लेट. बापरे 100,000. 2 लाख. आई सोबत वाढतच चालत. काय बनवलं रे रोहितने? बनवलं का? घाबरलो ना, म्हटलं काय हे असं. इथं होल आपण जास्त फाडायला नव्हतं लावलं त्याला. नाही ठेव का माझ्या हातालाच कासत. लाकूड लाकूड घेतं का ते? हे असं जरी दिसलं तरी याला वजन भरपूर. 100 किलोच्या वरती हे. अरे फाटले का? थोडंच लांब बाकी ना. नाही एवढी मेहनत बनते. आज जेवढं आपण बटर बिटर खाणार आहे ना त्या हिशोबाने एवढी मेहनत तर बनतेच. सर्वात आधी दही घेऊया मॅरिनेशनसाठी. पण एक लक्षात ठेवा, दही आंबट नाही पाहिजे. आपल्याला जी आंबट चव द्यायची आहे चिकनला ती दह्यामुळे नाही तर लिंबूमुळे द्यायची आहे. भरपूर काळी मिरी पावडर लागणार आहे म्हणजे ब्लॅक पेपर. त्यानंतर भरपूर लिंबूसुद्धा लागणार आहे आपल्याला. हळद घेतली आहे बघा.
मीठ घेतलंय बघा, त्यानंतर सगळे इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं बघा. थोडं पातळ बनवायचं आपल्याला हे मॅरिनेशनचा जो मसाला आहे तो. हे बघा अशा प्रकारे हे मिक्सचर बनेल. आणि हे आपल्याला आता चिकन लावायचंय. मस्तपैकी मसाला लावून घ्यायचा बघा अशा प्रकारे. याला आपण कट्स वगैरे मारलेत, त्याच्यामध्ये मस्तपैकी मसाला भरला गेला पाहिजे, तरच या रेसिपीची खरी मजा येईल. सगळे चिकन मस्तपैकी मसाला लावून झालंय, आता थोड्या वेळ मॅरिनेट व्हायला ठेवूया. लसूण आहे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि हिंबट जिरा. ऑइल पेपर ठेवलाय, केळीचं पान आलंय बघा. मस्तपैकी बटर टाकलंय बघा, 50 ग्रॅम बटर. आधी केळीच्या पानाने रॅप करायचंय, त्यानंतर फॉइल पेपरमध्ये रॅप करायचंय आणि अशा प्रकारे मस्तपैकी गोळा बनवून घ्यायचा आहे. हा सगळा चिखल विटा बनवायचा चिखल आहे. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मिक्स आहे, म्हणजे भुसा, राख, आकार मेंटेन ठेवत आहे. मस्तपैकी असा चिखलाचा एक लेअर लावून घ्यायचा आहे, पूर्ण कवर करून घ्यायचा आहे, कारण की ह्या चिखलामध्येच आपल्याला हे चिकन शिजवायचं आहे. थोड्या वेळ उन्हामध्ये आपण याला कोरडं होऊन देऊया, जेणेकरून हा शेप पकडल्यावर मग याला आपण आगेमध्ये टाकूया. अशा प्रकारे सगळ्या चिकनला आपण मस्तपैकी मातीचा लेप लावून ठेवला आहे आणि थोड्या वेळ आपण त्यांना उन्हामध्ये वाळून देऊया, म्हणजे ते त्यांचा शेप जो आहे तो मेंटेन ठेवतील, विस्तोमध्ये टाकल्यावर तुटणार नाही. लाकडं व्यवस्थित रचून घ्यायचे, जेणेकरून हे गोळे आपल्याला ह्या लाकडांवर व्यवस्थित ठेवता येईल. परत लाकडांने कव्हर करून विस्तो पेटून द्यायचा आहे. अशा प्रकारे मस्तपैकी आपले लाकडं जायला सुरुवात झाली आहे आणि त्याच्यामधलं जे चिकन आहे, मातीमधलं चिकन आहे, ते सुद्धा लवकर शिजल. साधारण एक तास आपण ते चिकन जे आहे मातीमधलं ते एक तास भाजणार आहोत. आपले सगळे जजेस आलेत, आता यांना यांचे कॉस्ट्युम्स देऊया. फायनली रेडी झालेत आपले सगळे जे जजेस आहे कॉस्ट्युम घालून, आता यांना टेस्ट करायला देऊया आपली रेसिपी. सगळे चिकन आपण अनरॅप करून सेपरेट काढून घेतलेत. काय दिसतंय रे, लहान लहान पोरं आहेत, त्यामुळे आपण थोडं थोडं देणार आहोत. नाही तर एकदम जास्त दिलं तर त्यांना जास्त पण होऊ शकतं, किती खातात माहिती नाही आपल्याला. आणि त्यांचे रिॲक्शन्स बघून आपल्याला कळेल आपली रेसिपी चांगली झाली का नाही. पदक आपलं जातं एकदम. कसं करतो बघा, परत कर बरं, परत कर, परत कर. काची ना हां, हे दोघींनी राहते खाऊ दे. लागलं तर परत या मागून. हा कसं आहे, भारी आहे. वा दर मुंगड्या मला पण द्या. आवडलं का रे दादू? हा मोनू कसं झालं? मस्त, थँक्यू सो मच. मस्त, एक नंबर, एक नंबर. हा भरलं, पोट भरून खाल्लं. पाणी पाहिजे का चिकन पाहिजे? हा दोन्ही हे दे तिला, दे. आवडलं का? कसं लागत होतं तुला? मस्त नक्की ना, कपडे आवडले नक्की. बघा किती मस्त शिजलंय, रोस्ट झालंय बोलू शकता तुम्ही. एकदम इझिली तुकडे पडतात त्याचे. मी आधी सांगितलं होतं काहीतरी वेगळं आपण ट्राय केलं आणि खूपच जबरदस्त रेसिपी झाली आहे. मी नाही तर बाकी सगळ्यांचे रिॲक्शन्स आणि बाकी सगळ्यांनी ऑलरेडी सांगितलंय. आता विनोदला पण विचारूया. विनोद, एक नंबर. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका. थँक्स अ लॉट. मागील व्हिडिओमधील अचूक उत्तर होतं अक्षय. काही जणांनी अक्षय काळे लिहिलं आहे, ॲक्च्युली अक्षय काळे चुकीचं उत्तर आहे, नुसतं अक्षय हे उत्तर होतं. तर पहिलं अचूक उत्तर दिलं आहे फिअरलेस वाईल्ड मॅन यांनी. फिअरलेस वाईल्ड मॅन मला प्लीज कॉन्टॅक्ट करा इंस्टाग्रामवर. आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आहे, कोण असा मुलगा होता ज्याला त्याचं नाव माहिती नाही. त्यांनी नंतर नाव सांगितलं, पण त्याला मी नाव विचारल्यावर त्यांनी म्हटलं की त्याला त्याचं नाव माहिती नाही आहे. तर त्या मुलाचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. झालं होतं आहे का?
पाट भाजून निघाली. हा साधारण एक तास भर तर आपण हे असं जळून देणार. आणि हे बघा हा गाडी एकटाच नडतोय. बराच वेळ झाला, मस्त चाललंय. मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला इतका जबरदस्त रेसिपी. काय विचार करतोय मग घराला आणि दाराला कोणची पत्रे लावायचे मग? कैलास कैलास इकडे इकडे पहिले पहिले एक असं करून दाखव दाखव करून काय म्हणायचं? मै इंद्रजीत चट्टा चड्डा म्हणायचं. असं कर केस असं कर सर. मागील व्हिडिओ मधील विनर आहे अक्षय. आणि अक्षय फिअरलेस मॅन ना. एक मिनिट.